स्टार प्रवाहावरील तुझे जे मी गीत गाता आहे मालिकेचं कथानक सध्या अतिशय उत्कंठवर्धक वळणावर आहे. एकीकडे स्वराजच आपला मुलगा आहे हे सत्य मल्हार समोर उलगडेल का याची उत्सुकता असताना आता मालिकेत एका नव्या पात्राची एंट्री होणार आहे. शुभंकर ठाकूर असं या नव्या पात्राचं नाव असून त्याचं मोनिका सोबत खास नातं आहे. हे नातं नेमकं काय असेल हे मालिकेच्या पुढील भागातून उलगडेल. मात्र शुभंकरच्या एंट्रीने मालिकेत धमाकेदार वळण येणार आहे हे मात्र नक्की. सुप्रसिद्ध अभिनेता हार्दिक जोशी ही शुभंकरची व्यक्तिरेखा साकारणार आहे. नव्या भूमिकेबद्दल सांगताना हार्दिक जोशी म्हणाला, स्टार प्रवाह वाहिनी सोबत माझं जुनं नातं आहे. लक्ष, पुढचं पाऊल आणि दुर्वा या मालिकांमध्ये मी छोट्या छोट्या भूमिका साकारल्या होत्या. जवळपास 8 वर्षांनी पुन्हा एकदा या लाडक्या वाहिनी सोबत काम करण्याचा योग जुळून आलाय. एखादं नवं पात्र जेव्हा मालिकेत येतं तेव्हा ते नवी गोष्ट घेऊन येतं. ते पात्र ती गोष्ट रंगवत असतं. शुभंकरच्या येण्याने मालिकेत नवं नाट्य रंगेल. परदेशी असलेला शुभंकर बिझनेसच्या निमित्तानं भारतात आला आहे. शुभंकर स्पष्ट वक्ता असला तरी मनाने अतिशय हळवा आहे. त्याला इतरांनी केलेली मदत तो कधीच विसरत नाही. शुभंकरचं कामत कुटुंब आणि मोनिका सोबत नेमकं काय कनेक्शन आहे हे लवकरच उलगडेल. तेव्हा पाहायला विसरू नका तुझेच मी गीत गात आहे रात्री 9 वाजता फक्त आपल्या स्टार प्रवाहावर.